आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावलेला आहे. आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. यापूर्वी त्यांना 4 ऑक्टोबरला समन्स बजावलं होतं, मात्र त्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत काल संपल्यामुळे ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावलेला आहे, त्यामुळे आज त्या चौकशीसाठी ईडी समोर हजर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भावना गवळींच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यांच्याशी संबंधित यवतमाळ आणि वाशिम मधल्या 5 संस्थांवर यापूर्वी छापे टाकण्यात आले होते. तर भावना गवळींशी संबंधित 5 संस्थांच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीनं ताब्यात घेतले. वळत पुढच्या बातमीकडे. दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर नारायण राणे आक्रमक झाल्यात. यानंतर शिवसेनेचं मुखपत्र विरुद्ध तरुण भारत असा सुरू झालेला सामना आता राणेंनीही उडी घेतलेली आहे. राणे उद्याच्या अंकातून शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाला उत्तर देणार आहेत. या संदर्भात एक पोस्टर जारी करण्यात आलंय. यात हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा असं थेट आव्हानच राणेंकडून देण्यात आलंय. या पोस्टवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषण, हिंदुत्व, तपास यंत्रणांची कारवाई आणि भाजपवर होणारी टीका यावर उत्तर देण्यात येणार असल्याचंही म्हटलंय. त्यामुळे राणेंच्या शिवसेना पक्षप्रमुखांवरील प्रहारानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे.